बेकार म्हणजे बेरोजगार आणि त्यांना आपण नोकरी देऊया. मी तिथूनच सिंगलला सिंगल आपले फोन केला आणि तिकडे माझ्याबरोबर कैलास शिंदे होते. सिंगल यांना म्हणालो यांना आपल्याला नोकरी द्यायचं आहे. त्यांनी डब सिंगल नाव आहे पण त्यांनी डबल स्पीडने काम केलं आणि त्यांना आज नोकऱ्यांची अपॉइंटमेंट मिळाली. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि आता टेक ऑफ आणि लँडिंगची चाचणी झाली आहे. आता हे एअरपोर्ट नैना सर्व MMR ला ऊर्जा देणार आहे. एक महाराष्ट्राच्या विकासाचं पॉवर हाऊस होणार आहे. मोदीजींनी सांगितलं आहे महाराष्ट्र हे विकासाचं पॉवर हाऊस आहे. मुंबई हे राज्याचं देशाचं फिनटेक कॅपिटल होईल आणि मुंबई MMR मध्ये एवढं पोटेन्शियल आहे की $1 trillion नाही $1.5 trillion पोटेन्शियल आहे. आणि म्हणून मोदीजींचं $5 trillion जे गोल आहे त्याच्यामध्ये आपण आपलं सगळ्यात मोठं योगदान या मुंबई MMR आणि महाराष्ट्राचं ठरणार आहे आणि म्हणून त्या दिशेने आपण जातो आहे. खरं म्हणजे हा परिसर जगाचं आर्थिक केंद्र बनणार आहे. आज MMR हा प्रदेश वर्ल्ड इकॉनॉमी हब होतो आहे. नीती आयोग आपल्याला मदत करत आहे आणि म्हणून मी मला एक आपल्याला सांगू इच्छितो. नाईक साहेब दावोसमध्ये आपण गेलो होतो दावोसमध्ये आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 5 लाख कोटीचे आपण करार केले आणि दावोसमध्ये 1971 मध्ये का त्याच्यापूर्वी क्लॉस शॉप नावाच्या माणसाने एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तयार केलं आणि जगातल्या सगळ्या प्रमुख देशांना तिकडे ते दरवर्षी बोलवतात. मला अभिमान आहे की तेच क्लॉस शॉप वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे पायोनियर आपल्या महाराष्ट्रात आले मुंबईत आले आणि MMRDA बरोबर त्यांनी करारनामा केला. हे आपल्या दृष्टीने फार मोठं महत्त्वाचं पाऊल आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज खूप मोठ्या प्रमाणावर आज आपला अटल सेतू यानंतर समृद्धी हायवे मुंबई पुणे मिसिंग लिंक त्याचबरोबर आज आपण जे रस्ते करतोय हे सर्व रस्ते जे आहेत हे रस्ते आज मोठ्या प्रमाणावर आपले चांगले होत आहेत. ज्या राज्याचे ज्या देशाचे रस्ते चांगले असतात त्याचा ग्रोथ फास्ट असतो विकास वेगाने होत असतो आणि म्हणून त्यावर देखील आपण लक्ष दिलेलं आहे. अगोदरच्या सरकारने सगळे बंद केले होते. अटल सेतू बंद केला Metro 3 बंद केली कारशेड बंद केलं समृद्धी हायवे बंद केला पण जसं आपल्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर काढले सगळे स्टे हटवले आणि सगळी आम्ही कामं सुरू केली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपलं महाविकास आघाडी सरकार जे होतं त्याच्या 2.5 वर्षाचं काम आणि आपल्या सरकारचं 2.25 वर्षाचं काम होऊन जाऊ द्या. जनतेच्या दरबारामध्ये दूध का दूध पाणी का पाणी तुम्ही किती प्रकल्प बंद पाडले किती प्रकल्पाला स्टे दिला किती योजनांना खो घातला. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत तुमच्या खात्यात पैसे आले का? हात वर करा ज्यांच्या खात्यात पैसे आले. बघा ज्यांच्या खात्यात आलेत त्यांना शुभेच्छा नाही आले त्यांच्याही खात्यात पैसे येतील ही खात्री आपल्याला देतो. आणि तिथेही तुमचे दुष्ट सावत्र भाऊ हे योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले कोर्टाने त्यांना दिले मुस्काटात एक लावून गेले पडपटात. आता एक कोर्टाने केलं मुंबई हायकोर्टने आता नागपूरला गेलेत. अरे कोण येतो तो सुनील केदारचा माणूस काँग्रेसचा माणूस महाविकास आघाडीचा माणूस इथं मुंबईत गेलेला पण उबाटाचा माणूस होता. आणि मग हे सगळे लोक तुम्हाला दिलेले योजना बंद पाडायच्या चक्करमध्ये आहेत. बदनाम केली योजना असं आहे चुनावी जुमला आहे खोटी आहे पैसे येणार नाहीत. जसे पैसे तुमच्या खात्यात यायला लागले तसे म्हणाले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल. अरे देणारं सरकार आहे हे घेणारं सरकार नाही. ही देना बँक आहे लेना बँक नाही. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतोय
की ज्या सावत्र भावानी तुमच्या योजनेत खोडा घातलाय हे लोक तुमच्याकडे आल्यावर त्यांना बरोबर जोडा दाखवा. म्हणायचं का रे बाबा आमच्या मुलाबाळांच्या तोंडाचा घास हिरवावून कशाला घेत होता. आज मला समाधान आहे 1500 रुपये माझ्या लाडक्या बहिणींना योग प्रशिक्षण योजना केली आहे. तरुणांना तरुणींना 6000 8000 10000 प्रशिक्षण भत्ता. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. आपण पंपाने शेती करणारे लोक ज्या मुलीला उच्च शिक्षण घ्यायचंय डॉक्टर इंजिनियर वकील बनायचंय त्या मुलीने आत्महत्या केली इंजिनियर बनता येत नव्हतं म्हणून आपल्या आई वडिलांवर बोजा नको म्हणून त्याच दिवशी रात्री तुमच्या या सरकारने निर्णय घेतला उच्च शिक्षण मोफत करून टाकलं. आपण मुलींना शिकायचंय डॉक्टर इंजिनियर वकील MBA फायनान्स काय करायचंय ते करू शकते हे सरकारचं काम आहे. तीर्थदर्शन योजना केली वयश्री लोकांना वयश्री योजना. आता प्रत्येकाच्या सिनियर सिटीजनच्या खात्यात 3000 रुपये DBT ने येतील. आमच्याकडे बघतो करतो पाहतो नाही कमिटी वगैरे काही नाही नो कमिटी डायरेक्ट DBT आणि म्हणून आम्ही DBT च्या माध्यमातून लोकांना पैसे देतोय. अडता किडता एजंट दलाल मध्ये कोणी नाही आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांचं सरकार गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम 50-60 वर्ष काँग्रेसने केलेलं काम त्याची तुलना करा. 2.5 वर्षात महाविकास आघाडीने केलेलं काम आणि आमच्या 2-1.25 वर्षात महायुतीने केलेलं काम